तरी मानवी जाणीवेचा एक असा पैलू आहे जो काळाच्या पलीकडे जाऊ शकतो. जेव्हा मृत्यूचा स्वामी यमदेव त्या मुलाचे प्राण घेण्यासाठी आला, मार्कंडेय ज्यांना जीवनाची कला माहीत होती त्याने एक सोपी गोष्ट केली. असं म्हणतात की तो मुलगा असाच 15 वर्षांचाच राहिला, कारण तो जाणीवेच्या त्या पैलूच्या संपर्कात आला ज्याला आपण कालभैरव असं म्हणतो. शिवशंकराला आपण विविध ऊर्जा स्वरूपात पाहिले, त्यापैकी कालभैरव हे शिवाचं एक खास रूप आहे. काळाच्या रूपात तुम्ही काळाचं नियंत्रण करू शकत नाही, कारण तो आपल्या गतीने जातच असतो, पण तुमची ऊर्जा तुम्ही हाताळू शकता, हवं तसं वापरू शकता. काळ मात्र आपल्या गतीने धावतच असतो. तरी मानवी जाणीवेचा एक असा पैलू आहे जो काळाच्या पलीकडे जाऊ शकतो. मानवी जाणीवेचा हा पैलू कालभैरव म्हणून ओळखला जातो. कालभैरव कर्म आपल्या परंपरेत एक सुंदर कथा आहे. इथं उपस्थित भारतीय वंशाच्या लोकांनी नक्कीच मार्कंडेयांबद्दल ऐकलं असेल. मार्कंडेय यांची कथा विविध रूपाने सांगितली गेली आहे हे आपण समजून घ्यायला हवं. मार्कंडेय जेव्हा तो एक लहान मूल होता, तो जेव्हा जन्मला किंवा तो जन्मण्याआधीच याची निवड केली गेली होती की त्याच्या पालकांना एक मूर्ख मूल जे 100 वर्षे जगेल किंवा एक अतिशय बुद्धिमान मूल जो फक्त 16 वर्षेच जगेल यापैकी एकाची निवड करायची होती. त्याचे पालक बुद्धिमान होते, त्यांनी दुसरा पर्याय म्हणजे बुद्धिमान मूल निवडलं, विविध कौशल्यानं झळाळणारं मूल. पण जसे दिवसामागून दिवस वर्षे लोटली त्यांना चिंता लागली, कारण त्यांना त्या मुलाचा अंत जवळ येत असल्याचं दिसू लागलं. तुम्ही जन्माला घातलेलं प्रत्येक मूल हे एक्सपायरी डेट घेऊनच येतं. फरक एवढाच आहे की तुम्हाला ती तारीख ठाऊक नसते आणि तुमची स्वतःची सुद्धा. पण आता त्यांना त्यांच्या मुलाच्या मरणाची तारीख माहिती आहे म्हणून ते अतिशय शोकाकुल झाले. जशी तारीख जवळ येत होती आणि त्याने ही गोष्ट त्या मुलालाही सांगितली, कारण ते मूल प्रचंड ज्ञानी आणि अगदी हुशार होतं. आणि जेव्हा ती शेवटची घटका जवळ आली, जेव्हा मृत्यूचा स्वामी यमदेव त्या मुलाचे प्राण घेण्यासाठी आला, मार्कंडेय ज्यांना जीवनाची कला माहीत होती त्याने एक सोपी गोष्ट केली. तिथं एक पिंड होती, एक शिवलिंग अर्थात एक ऊर्जेचं रूप जे कालभैरव म्हणून प्राणप्रतिष्ठित केलं गेलं होतं. मार्कंडेयांनी त्या लिंगाला आलिंगन घातलं आणि लगेच काळ थांबला आणि मृत्यू त्याच्या जवळही येऊ शकला नाही, त्याला तिथंच थांबवलं. आणि मग त्याच्या आत जाणीवेचा तो पैलू उघडला गेला जेथे काळ त्याच्यावर कधीच झडप घालू शकला नाही. असं म्हणतात की तो मुलगा असाच 15 वर्षांचाच राहिला, कधीच त्याला 16वं वर्ष लागलं नाही, कारण तो जाणीवेच्या त्या पैलूच्या संपर्कात आला ज्याला आपण कालभैरव असं म्हणतो. काळ म्हणजे वेळ, काळ म्हणजे पोकळीसुद्धा, काळ म्हणजे एका अर्थानं चक्र. काळाचा दुसरा अर्थ आहे चक्रांच्या पलीकडे जाणेसुद्धा. तर या गोष्टी सहजपणे उलगडल्या गेल्या आहेत. काल, कालभैरव, महाकाल हे सर्व एकच गोष्ट दर्शवत आहेत अनुभवाच्या वेगवेगळ्या स्तरांवर. या क्षणी आपला वेळेचा अनुभव हा निसर्गाच्या चक्रांमुळेच आहे. जे काही चक्राकार आहे ते आपण मोजू शकतो, त्यानं किती चक्र पूर्ण केली या प्रकारेच आपण वेळ समजू शकतो. आणि कालभैरव हे त्याचं मूर्तिमंत रूप आहे, जेणेकरून आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. ऊर्जेनं भारित असा एक आयाम जो आपण वापरू शकतो. तामिळ भाषेत काळ हा शब्द जसा वापरला गेलाय ते अगदी बरोबर आहे. जेव्हा कोणी मरण पावतो ते म्हणतात काल माटंग, म्हणजे त्याची वेळ संपली. अगदी सोपं आणि परफेक्ट आहे.
जे काही घडलं कारण वेळ संपून गेली. लोकांना कळत नाही की आपण टायमर असलेली खेळणी आहोत. आणि एकदा बॅटरी संपली की झालं पुफ. एवढंच आहे की बहुतेक लोकांच्या हे लक्षातच येत नाही की वेळेची टिकटिक ही अखंडपणे चालूच आहे. त्यांना वाटतं कायमचेच ते इथं राहणार आहेत. नाही, आपण काळाच्या बाहुल्या आहोत. काळ या क्षणी आपल्यासोबत खेळ खेळतोय आणि तो संपत चाललाय. तुम्ही काही केलं तर तो संपतो, काही नाही केलं तरी तो संपतो. ज्वालामुखीसारखं प्रखरतेने जगला तरी तो संपतो. निरुत्साही बसून राहिला तरी तो संपतो. काय हवं ते करा, तो संपत चाललाय. तर यू आर जस्ट अ टॉय ऑफ टाइम. काळानं घडवलेली तुम्ही एक बाहुली आहात. म्हणून कालभैरव म्हणजे त्या आयामात प्रवेश करणे आहे जेणेकरून आपण काळाचे स्वामी होऊ शकू. आणि जर तुम्ही काळाचे स्वामी बनलात म्हणजे तुम्ही जीवनाचे सुद्धा स्वामी झालात, जीवन प्रक्रियेची सुद्धा. कारण संपूर्ण जीवक्रिया ही काळात रुजलेली आणि काळावर आधारित आहे.